मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि जोरातच ओरडतो. जर आजीने त्यांना परवानगी दिली नव्हती तिकडे आईकडे जाण्याची, तर त्यांनी का जायचं मग? आप्पा तेवढ्याच रागात म्हणतात की मी त्यांना परवानगी दिली होती. आता हे ऐकताच कांचनला आणि अनिरुद्धला धक्का बसतो. मग आता आप्पा पुढे म्हणू लागतात, हे बघ कांचन, मीच त्यांना परवानगी दिली होती आणि गेले तर कुठे बिघडतंय ग? आणि अनिरुद्धची काळजी वाढते असं तू म्हणते ना, बघ ना तो कसा आहे, एकदम ठणठणीत वाटतोय मला, त्याला काहीही झालेलं नाही आहे आणि तो व्यवस्थितच आहे. संजना आहे ना त्याची काळजी घ्यायला. मग आता अनिरुद्ध देखील म्हणतो, हो आई तू उगीच टेन्शन घेऊ नकोस ग, मी अगदी बरा आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. त्यावेळी ती म्हणते, अरे तरीही तुझी काळजी घ्यायला नको का? कारण अनघा ह्या घरची मोठी सून आहे ना, ती जर अशी वागली तर आरोही पण तशीच वागेल ना. आणि कालच बघ ना, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून अनघाने विषय तेथेच संपवला. मग आता अभि म्हणतो, आजी हे अनघाचं डोकं नाही आहे, हे दुसरंच कोणाचं तरी डोकं आहे, असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा यश त्याच्यावर जोरात ओरडतो की असं बोलू नकोस, हे बघ तू सारखासारखं आईला मध्ये आणू नकोस. मग आता अभि म्हणतो, मी कुठे आईचं नाव घेतलं? यश म्हणतो, तुझं इंटेन्शन तर तेच होतं ना. तेव्हा आप्पा आता यशला म्हणतात, बाळा जाऊ देत, त्याच्याकडे दुर्लक्ष कर. मग आता यश म्हणतो, नेहमी हा चुकतो आणि तुम्ही सर्वजण मी लहान असून मला गप्प करतात. तेव्हा आप्पा म्हणतात, जाऊ दे, मी कुठे म्हटलो रे बाळा तू चुकलो आहे म्हणून. आता लगेच अभि हा रागातच तेथून जातो. आप्पा कांचनला समजावतात, हे बघ कांचन, अजिबात आता पराचा कावळा करू नकोस, संध्याकाळी मंगळागौर आहे ना, त्याचीही तयारी करायची आहे. मग आता कांचन म्हणते, ते तुम्ही मला सांगू नका, ऑलरेडी माझी सगळी तयारी झाली आहे. त्यानंतर आता कांचनचा राग घालवण्यासाठी म्हणून आप्पा म्हणतात की तू दुपारची झोप काढ, तुला मंगळागौरीचे खेळ खेळायचे आहेत ना, म्हणजे रात्री खेळ खेळताना जास्त झोप येणार नाही. मग आता ती म्हणते, बरं झालं तुम्ही म्हणताय ना म्हणून मी शांत आहे, नाहीतर या तिघांना मी माफच करणार नाही. तेव्हा यश म्हणतो, आजी पाय धरून माफी मागू की काय, तिघांनी रात्रीच माफी मागितली ना, असं म्हणून तो आता कांचनचे पाय पकडतो आणि माफी मागतो. ती म्हणते, घबरे चावटा. त्यावेळी आता मुद्दामच अजून कांचन चे पाय धरत असतो. दुसरीकडे अरुंधतीला आता मिहिरने पार्टनर करून घेतलेलं असतं. अरुंधती आता रस्त्याने येत असते, पार्टनरशिपचे पेपर तिच्या हातामध्ये असतात, जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं ते सगळं तिला आठवत असतं. आणि मग ईशाचं खोचक बोलणं देखील आठवतं की जेव्हा ती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जायची तेव्हा मला अशी गावठी गावरान समजायची आणि प्रत्येक मुलाचे आईवडील किती स्टँडर्ड आहेत, परंतु माझे बाबा स्टँडर्ड आहेतच, पण माझी आई ना संजना असायला हवी होती, म्हणजे कसा असा समतोल राखला जातो, हुशार राहे आणि किती छान राहते असं तिला सारखं वाटत असतं. आणि अरुंधतीला सारखी ती हिजदूस करत असते, ते सगळं तिला आठवत असतं. त्यानंतर घरातील सर्व प्रसंग आठवत असतात की जेव्हा माझा डिवोर्स झालेला नव्हता, जेव्हा मला नोकरी करायची होती, तेव्हा अनिरुद्ध सारखी माझी संजनाबरोबर तुलना करायचा आणि मला अगदी वेडी गबाळी समजायचा, मला काहीच येत नाही असं म्हणायचा आणि मला फक्त घर सांभाळणारी बायको हवी होती, तो म्हणतो. त्यानंतर मला संजना खूप आवडते कारण ती हुशार आहे, स्वतंत्र आहे, स्वतः पैसे कमवते, म्हणून तीही मला खूप आवडते असंही त्याने सांगितलेलं असतं. एके दिवशी जेव्हा तिला नोकरीचा फॉर्म भरायचा असतो तेव्हा तिने अनिरुद्धकडे मागणी केलेली असते की मला एवढा फॉर्म भरून द्या, परंतु तेव्हासुद्धा अनिरुद्धने मला सुनावलेलंच असतं की संजना बघ सगळं काही तिचं स्वतः करते आणि तू तिची बरोबरी करायला कधीच जाऊ नको कारण तू वेडी आहे आणि तुला काही जमणारच नाही, तू तिची बरोबरी करायला गेली तर तू नेहमी तोंडावरच आपटशील, असं अनिरुद्धने तिला सांगितलेलं असतं. कांचनचं देखील तिला आता खोचक बोलणं आठवतं की आई मी गाडी शिकायला जाणार आहे, असं म्हटल्याबरोबरच कांचनने नाक मुरडलेलं असतं. आणि नोकरी करण्यापेक्षा मी काय सुनेचे डबेच भरून देऊ का, इथे दोन पदार्थ बनवले आणि नवऱ्या मुलांना खाऊ घातले तर कुठे काय बिघडतं नोकरी करण्यापेक्षा, असं म्हणून कांचनचा सपोर्ट तिला कधीच मिळालेला नसतो हेही तिला आठवत असतं. आणि मग त्याचबरोबर जेव्हा मला गाडी शिकायची होती तेव्हासुद्धा अनिरुद्धने गावभर भटकायचं आहे का तुला गाडी शिकून, असाही टोमणा मारलेला असतो, हेही आठवतं. तिच्या डोळ्यात या सर्व आठवणींनी आता पाणी येतं. पण त्याचवेळी एक आशेचा किरण घेऊन माझ्या आयुष्यात आशूची कशाप्रकारे एंट्री झाली आणि त्याचबरोबर आशूने कशाप्रकारे मला सपोर्ट दिला, मी एवढी मोठी सिंगर झाले आणि मी जे काही आजपर्यंत अचीव केलं आहे ते फक्त आशूमुळे, हे सगळं काही आठवतं.
त्यानंतर आता तिला आठवत असतं की जेव्हा आशुतोषने मला साथ दिली तेव्हाच माझ्या आयुष्याच्या प्रगतीचा मार्ग रिकामा झाला आणि मला जे काही अचीव करता आलं ते फक्त माझ्या आशूमुळे. आशूच्या आठवणीने तिच्या डोळ्यात खरं तर पाणी आलेलं असतं. आणि मग पुढे पुढे चालता चालता तिला महाराष्ट्राच्या सुगरण जोडीमध्ये कशाप्रकारे मी पार्टिसिपेट केलं, संजना अनिरुद्धने कितीही मध्ये काड्या केल्या तरीही मी यशस्वी झाले, कारण मी खरी होतूनच देवनेही माझ्या पाठीशी आजपर्यंत उभा राहिलाय. आता कमी आहे ती फक्त माझ्या आशूची, हे तिला आता आठवत असतं. मग त्यानंतर ती आता एका पाणीपुरीच्या स्टॉलजवळ जाते. त्या काकांना म्हणते, मला तिखट पाणीपुरी द्या. तेथे काही मुली आता पाणीपुरी खात असतात. त्याचवेळी त्या म्हणतात, महाराष्ट्राच्या सुगरण जोडीमध्ये तुम्हीच पार्टिसिपेट केलं होतं ना मॅडम, अरुंधती केळकरच ना तुम्ही? तेव्हा ती म्हणते, हो मी अरुंधती केळकरच आहे. तेव्हा त्या म्हणतात, आम्ही तुम्हालाच होट केलं होतं. अहो तुम्ही बनवलेल्या डिशेस किती अप्रतिम होत्या, आणि आम्हाला तुमचा एक फोटो द्या ना प्लीज. मग आता अरुंधती म्हणते, हो का नाही, असं म्हणून ती त्यांना फोटो देते आणि पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत असते. त्यानंतर तिला आता आठवत असतं की जेव्हा मी आशूला अशीच तिखट पाणीपुरी खायला घेऊन इथे आले होते तेव्हा त्याला खूप जोराचा ठसका लागला होता. आता या आठवणींने तिचे डोळे पाणावलेले असतात. आशूची तिला आज खूपच आठवण येत असते, तिने कशाप्रकारे आशूच्या पाठीवरून मायेने प्रेमाने हात फिरवला होता. मग आता ती म्हणते, हे माझं कौतुक जे चाललं आहे ना आशुतोष, हे सगळं तुमच्यामुळे, आणि माझ्या पाठीवरून असा हात फिरवण्यासाठी आज तुम्ही इथे हवा होतात, असं म्हणून ती आता रडू लागते. मग दुसरीकडे आता आरोही ही खूप छान मंगळागौरसाठी तयार झालेली असते. तेवढ्यातच तेथे आता यश येतो आणि दार ठोठावतो. ती म्हणते, ये ना. मग आता तिला आपल्या ब्लाऊजची नॉड बांधताच येत नसते. तेव्हा तो खूप वेळा प्रयत्न करतो परंतु त्यालाही येत नाही. मग आता आरोही खूप सुंदर दिसत असते, तिचं सौंदर्य तो आरशात न्याहाळत असतो. मग आता आरोही म्हणते, अरे यश तू असा पाहू नकोस ना प्लीज, मला भीती वाटते. मग आता तो म्हणतो, मी माझ्या सुंदर बायकोकडे पाहतोय, असं म्हणून तो अजूनच तिच्याकडे खूप वेळ पाहू लागतो. एकटक पाहत असल्यामुळे आरोहीलाही अगदी कसं तरी होतं. मग आता आरोही म्हणते, यश, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहते. तो म्हणतो, अगं फुलगाठ बांधू दे ना, मी बांधतो ना तुझ्या ब्लाऊजची नॉड. त्यावेळी ती म्हणते, नको मी अनघाकडून घेईल, तुला नाही जमणार. तेव्हा असं म्हणून ती चाललेली असताना यश तिचा पुन्हा हात पकडतो, तिला जवळ ओढतो. त्यावेळी येते मला बांधता, असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ जातो. तेव्हा ती म्हणते, गप्प बसा, कुणीतरी येईल. मग आता तो म्हणतो, कुणीही येऊ दे. ती म्हणते, अनघा येईल मला बोलवायला आता? तो म्हणतो, येऊ दे की, अगं तिला माझ्या फिलिंग्स समजतात, एका नवऱ्याच्या बायकोबद्दल काय फिलिंग्स असतात ते हे ती जाणू शकते, समजू शकते. मग आता आरोही म्हणते, तुझं ना आपलं यश काहीतरीच असतं, आजी आली बघ. तो म्हणतो, येऊ दे. मग आता ती म्हणते, अरे आजी येईल. तो म्हणतो, येऊ दे की, कुठे काय बिघडतं, आजीला समजतं काय असतं आणि काय नाही. तेव्हा ती जोरात आजी आली असं ओरडते. मग आता तो पटकन बाजूला होतो, आरोही त्याच्यावर हसते आणि पळतच अनघाच्या रूममध्ये जाते. तर आता दुसरीकडे संजनाने नऊवारी साडी नेसलेली असते, ती छान अशी तयार होते आणि अनिरुद्धला विचारते, काय रे मी कशी दिसतीये? तो म्हणतो, तू ऑलवेज छानच दिसते. मग आता ती म्हणते, ॲटलिस्ट माझ्याकडे बघ तरी, असं म्हणून ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते. तो म्हणतो, वाव खरंच खूप सुंदर दिसतीये आज तू संजना. तो विचारतो, आज व नऊवारी वगैरे का तू नेसली आहेस? मग आता ती म्हणते, आज मंगळागौर आहे ना. तो म्हणतो, अगं ते खेळ खेळावे लागतात, येतात का तुला ते खेळ खेळता? ती म्हणते, इंटरनेटवर माझा पूर्ण अभ्यास झाला आहे, मी पाहिलंय कसे खेळ खेळायचे आणि कसे नाही. त्यावेळी तो म्हणतो, अगं नुसतं पाहून नाही काही होत, त्यासाठी ना अगं प्रात्यक्षिक करावं लागतं, खेळाची प्रॅक्टिस देखील करावी लागते. ती म्हणते, अरे आज अशी मंगळागौर मी जागवणार आहे ना त्या अरुंधतीकडे, आता मी बघतेच, कारण आई तिला इकडे येऊच देणार नाही. मग आता अनिरुद्ध विचारतो, कुणासमोर तू शो ऑफ करणार आहे? ती म्हणते, म्हणजे तू कुणाच्या बाजूने आहे, अरुंधतीच्या का माझ्या बाजूने? हे अगोदर तू ठरव आणि मगच माझ्याशी बोल, असं म्हणून ती जरा चिडते. तो म्हणतो की, अगं तसं नाही म्हणायचं मला, पण ती जर नसेल तर तू कोणासमोर खेळणार आहे आणि ही शायनिंग दाखवणार आहे? ती म्हणते, जाऊ देत, मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. आई ना हळूहळू आपल्या बाजूने यायला लागले आहेत, मला चांगलं जाणवतं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू का, ईशा आणि अभि तर आहेच आपल्या बाजूने, त्यांना आपल्याबद्दल कळवळा आहे. राहिलं कोण, विशाखा आणि अविनाश, मग ते दोघेही आता आपल्या बाजूने आले ना तर मेजॉरिटी आपल्याकडेच येईल, असा तिचा प्लॅन मनात असतो.
इकडे मंगळागौरची सर्व तयारी सुरू असते तेव्हा ही विशाखा देखील अगदी नटून थटून तेथे आलेली असते. ती आरोही आणि अनघाला म्हणते, तुम्ही खूप छान दिसताय. आप्पा आणि यश देखील तेथे उभे असतात. त्याच वेळी आता संजना नटून थटून शायनिंग मारत तेथे येते आणि म्हणते, विशाखा आज माझीसुद्धा मंगळागौर आहे. तेव्हा विशाखा म्हणते, हो का, अच्छा बरं ठीक आहे. मग आता मला का नाही म्हटली तू छान दिसतीये म्हणून? त्यावेळी विशाखा म्हणते, हो दिसतीये ना तू पण छान. तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि सगळ्यांकडे पाहतच राहते. ती म्हणते, बापरे तुम्ही सर्वजण तर खूप छान दिसताय, नक्की काय आहे आज? तेव्हा आरोहीला जरा वाईट वाटतं, कारण अरुंधतीला माहीतच नसतं आज मंगळागौर आहे म्हणून. तेव्हा विशाखा म्हणते, अगं आज मंगळागौर आहे आरू, तरी म्हटलं की तू इथे का नाही तयारीसाठी? त्यावेळी ती म्हणते, मंगळागौर आणि मला माहीत नाही, असं कसं? त्यावेळी आता कांचन मात्र नाक मुरडते. संजनाला मात्र आनंद झालेला असतो की अरुंधतीला कांचनने सांगितलंच नाही ह्यावेळी मंगळागौरचं काही, त्यामुळे ती मनातल्या मनात खुश असते. त्यानंतर अनघा आता म्हणते, अगं ताई खरंच सांगायची विसरलेच मी, आणि म्हटलं की आजी नेहमी सांगतात ना गं तुला सगळं काही, म्हणून म्हटलं सांगितलं असेल. वा ती म्हणते, आईंनीसुद्धा मला काहीही सांगितलेलं नाही आहे. मग आता कांचन गप्प बसून घेते. तेव्हा यशला आणि आप्पांना खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता यश म्हणतो, आई खरंच तुला माहीत नव्हतं का? त्यावेळी आरोही म्हणते, अगं खरंच मला माहीतच नव्हतं तुला माहीत नाही म्हणून. मला वाटलं तुला काम असेल म्हणून तू गेली असेल बाहेर, आल्यावर तयारीसाठी येशील. तेव्हा अरुंधतीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. विशाखा म्हणते, आरू अगं आता ये ना, तू तयार हो आणि पटकन ये इकडे, आपली तयारी करू लाग. तेव्हा कांचन म्हणते, अरुंधती अगं तू नाही आली ना या खेळामध्ये तरीही चालेल. तेव्हा अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं. तर घरातील सर्वांना कांचनचा खूप राग येतो. तेव्हा अरुंधती आता लगेच घराबाहेर जायला निघते. तेव्हा यश म्हणतो, आई थांब ना गं, प्लीज थांब ना गं. मग आता ती म्हणते की नको बाळा, आईंनी सांगितलेलं नाही थांबायचं, मग मी नाही थांबू शकत कारण त्या घरातील मोठ्या आहेत. तेव्हा यश म्हणतो, कसं आहे ना आई? अगं आजी आपली ना खूप हलक्या कानाची आहे, कुणी काही सांगितलं ना त्यावर लगेच विश्वास ठेवते. आजकाल तर बाबांबद्दल संजनाबद्दल तिला जास्त सिंपती वाटायला लागली आहे, त्यामुळे ती काय हलक्या कानाची असल्यामुळे त्यांचंच ऐकणार ना. तेव्हा अरुंधती म्हणते, तरीही बाळा मी नाही येऊ शकत कारण आईंनी सांगितले. तेव्हा आरोहीची पहिली मंगळागौर आहे, उगीच माझ्यामुळे काही घोळ नको असं आरो म्हणते. त्यावेळी आता यश म्हणतो, माझ्या बायकोची पहिली मंगळागौर आहे ना म्हणूनच म्हणतो आहे, आजपर्यंत जेवढ्या मंगळागौर झाल्या नाही त्या फक्त तुझ्यामुळे झाल्यात, आणि आज आजी असं का करते ना मला कळत नाही, तू माझ्या बायकोच्या मंगळागौरसाठी चल. असं म्हणून यश हा सारखासारखा अरुंधतीला फोर्स करत असतो. ती म्हणते, नको बाळा मी तुला एकदा सांगितलं आहे ना. यश म्हणतो, मी पण नाही जात मग तिकडे, करू दे आरोहीला एकटीला सगळं काही आणि अनघालासुद्धा. ती म्हणते, असं नको करू बाळा, त्या दोघींनाही वाईट वाटेल. मग आता यशला देखील नाईलाजाने तिकडे जावं लागतं कारण अरुंधती तिकडे जातच नाही. तेव्हा ती घराकडे पाहतच राहते. इकडे आप्पा कांचनला झापतात, तू अरुंधतीला का नको म्हणालीस तिकडे यायला? कांचन मात्र नाक मुरडत असते. त्यावेळी आता तिच्या सुनेची पहिली मंगळागौर आहे, तिने इथे असायला नको का? आप्पा जा विचारत असतात. तेव्हा संजना म्हणते, कशाला हवी आहे ती इकडे? आता ती नव्हती इथे तयारीसाठी, तर आपलं काही आडलं का? नाही आडलं ना, आपली सगळी तयारी झाली सुद्धा. त्यावेळी आता रागातच अनघा आणि आरोही तिच्याकडे पाहतात. तर आप्पा म्हणतात, अगं कुणा वाचून कुणाचं काहीही अडत नसतं, परंतु कसं असताना संजना, काही माणसं ही कार्यक्रमाची रंगत वाढवतात आणि अरुंधतीच त्यापैकी एक आहे. अगं तिचा घरातला नुसता वावरसुद्धा खूप सुखद असतो. तेव्हा ती सांगते की स्पष्टपणे बोलू का आप्पा मी एक? अहो आता आपल्याला अनिरुद्धची काळजी घ्यायला हवी. असेल त्या अरुंधतीचा पुळका, परंतु अनिरुद्धला ती अरुंधती डोळ्यासमोरही नको असते. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की ती अरुंधती इथे नकोच, आणि मला अनिरुद्धच्या तब्येतीपुढे सध्या काहीही दिसत नाही आहे. त्यानंतर संजनाला आप्पा आता चांगलंच झापतात आणि म्हणतात, हे बघ तू जरी माझी सून असेल ना तरीही अरुंधती या घरची मुलगी आहे, आणि तुझ्या आवडीनुसार तर हे घर कधीही चालू शकत नाही, त्यामुळे तू तिला इकडे येण्यापासून अजिबात रोखू शकत नाही. कुणाला अरुंधती आवडते कुणाला नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. अरुंधती इथे असणं मला महत्त्वाचं वाटतं म्हणून ती इथे असणारच. तेव्हा संजना म्हणते, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ना कुणाला आवडत नाही तो तुमचा सख्खा मुलगा आहे. आता आप्पा म्हणतात, हो ते मला माहिती आहे, तू अरुंधतीचं आणि माझं रक्ताच्या नात्याच्या पलीकडलं नातं आहे.
आता मला तुझ्याशी अजिबात वाद घालण्यात कोणताही इंटरेस्ट नाहीये. अरुंधतीच्या सुनांची ही पहिली मंगळागौर असल्यामुळे इथे असणं आवश्यक आहे असं म्हणून आप्पा विषय संपवतात. तेव्हा विशाखा त्याचबरोबर यश आणि अनघा आरोहीला खूप आनंद होतो तर कांचन नाकच मुरडत बसते. मित्रांनो, पुढील भागामध्ये कांचन रुसून बसलेली असते. आप्पा तिला समजावतात. मग आता अनघा आणि आरोही या दोघीही पुढे येतात आणि तुम्ही आत्तापर्यंत ताईला जे काही शिकवलं त्यामुळेच आपल्या घरात हे सण साजरे होत आहेत. मग त्यामुळे ताई इथे नको का? मग आता कांचन म्हणते तुम्हाला हवी असेल ना अरुंधती इथे, तर बोलवा तिला मग. तेव्हा आता सर्वांनाच खूप आनंद होतो. संजनाला धक्का बसतो. त्यानंतर आता तेथे मंगळागौरसाठी बायका नटून सजून आलेल्या असतात. वा तुमच्या सुनेला या संजनाने एवढा त्रास दिला तरीही तुम्ही या संजनाची मंगळागौर का साजरी करताय असं आता त्या बायका म्हणतात. संजना त्यांना उठायला सांगते आणि चालतं व्हा असं म्हणते. त्याचवेळी अनघा पुढे येते आणि म्हणते अरुंधतीला म्हणजे आमच्या ताईला कितीही त्रास दिला ताई हरली नाही. तिने महाराष्ट्राच्या सुगरण जोडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि आज एका रेस्टॉरंटची पार्टनरसुद्धा आहे. आता अरुंधतीचं सगळेजण कौतुक करतात तर संजनाला तोंडावर पाडतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.